आज आपण मराठीत एक नवीन पाठ शिकणार आहोत, धाडसी जुग्गी, पेज नंबर 37। सुरुवात करूया। जुगी 9-10 वर्षाची मुलगी, ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत राहत, तिचे आई बाबा शेतात काम करत। सायंकाळ झाली, जुगी अभ्यास करत बसली होती। झोपडी बाहेर कोकरू बांधले होते। झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला, जुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेली। तेवढ्यात कोकराचा ओरडण्याचा आवाज आला। तशी जुगी धावता झोपडी बाहेर आली, तिला एक लांडका दिसला, तो कोकराकडे येत होता। जुगी घाबरली, क्षणभर विचार केला, ती झटकन झोपडीत गेली, चुलीतील जळते लाकूण घेऊन बाहेर आले। लांडका कोकरावर झडप घालणार इतक्यात जुगीने जळते लाकूड लांडक्याच्या दिशेने फेकले। आगीला पाहून लांडका घाबरला, तो पळाला। कोकराचा जीव वाचला, पळा पळा लांडका पळा। जुगी जोरजोरात ओरडू लागली। तिचे आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले। आई ही आली। जुगीने त्यांना घडलेले प्रसंग सांगितले। आईने तिला जवळ घेतले। बाबांनी तिच्या डोक्यांवरून हात फिरवला। जुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली। गावच्या सरपंचाने तिची पाठ थोपटली। शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाची कौतुक केले। थँक्यू।